महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कळवण उपजिल्हा रुग्णालय इथे आरोग्य विभाग व उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने पायाभूत विकास योजनेअंतर्गत 7,96,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचं व 100-बेड फील्ड हॉस्पिटलच्या पायाभरणी तसंच भूमिपूजन व लोकार्पण शुभारंभ केंद्रीय कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांच्या हस्ते करण्यात आला। तसंच 1-2 वर्षांपूर्वी COVID-19 सारखी महामारी देशात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला होता। यावेळी रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशासनाचे मोठे हाल झाले होते। त्यासाठी वेगवेगळे खासगी दवाखाने सरकारी दवाखाने तसंच इतर शासकीय आश्रमशाळांच्या इमारती कोविड सेंटर म्हणून घेण्यात आल्या होत्या। त्यावेळी रुग्णांच्या झालेल्या हाल लक्षात घेऊन केंद्रीय कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांनी केंद्रात पाठपुरावा करून कळवण उपजिल्हा रुग्णालयातील क्षेत्रीय रुग्णालयाची पायाभरणी इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। यावेळी रोहिणी पगार यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांना पुष्पहार व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तर यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कळवण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कौतिक पगार, मविप्र संचालक रवींद्र देवरिया, आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तहसीलदार बंडू कापसे, गटविकास अधिकारी निलेश पाटील, ज्येष्ठ नेते नारायण नाना आहिरे, भाजपचे नेते गोविंद रामचंद्र कोठावदे, विकास काका देशमुख, बाळासाहेबांचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, शहराध्यक्ष निंबा पगार, शहरप्रमुख शरद पगार, डॉक्टर हर्षल नेहते आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्कृष्ट काम करणारे वैद्यकीय डॉक्टर अनंत पवार, डॉक्टर प्रशांत खैरे, औषध निर्माता प्रकाश आहेर यांचा सत्कार डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आला। तर आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचा सत्कार ठेकेदार कुलदीप पवार व साहिल पगार यांनी विठ्ठल रुक्माईची मूर्ती देऊन सत्कार केला। प्रस्तावित डॉक्टर कपिल आहेर व पत्रकार राकेश हिरे यांनी केलं। तर आभार मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशिक्षक यांनी मानले। तर यावेळी डॉक्टर प्रल्हाद चव्हाण, डॉक्टर निलेश लाड, डॉक्टर दीपक बैरम, डॉक्टर सुनीता पिवळकर, डॉक्टर पुरुषोत्तम हेंबाडे, रुपेश शिरोडे, प्रवीण रौंदळ, हेमंत रावले, दीपक वेडणे, मोती पगार, संदीप वाघ यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी दीपक बागुल, कळवण।